काँग्रेस आपल्याला अनेक वर्ष मूर्ख बनवत होती असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. म्हाडा लोकसभेचे भाजप, शिवसेना, आरपीआय, आठवले गट, रासपा, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, महायुतीचा करमाळा येथील रयत भवन येथे समन्वयक मेळावा पार पडला तेव्हा पाटील बोलत होते. या मेळाव्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री सदाभाऊ खोत, रणजित सिंग मोहिते, आमदार नारायण पाटील, राजाभाऊ राऊत, शिवाजीराव सावंत, रणजित निंबाळकर असे मान्यवर उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की आपल्याला अनेक वर्ष काँग्रेस मूर्ख बनवत होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर अशा प्रकारे घणाघात केला. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या म्हाडा लोकसभा मतदारसंघात रणजित सिंग निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळा येथे भाजप शिवसेना युतीचा समन्वय मेळावा झाला. यामध्ये भाजप सरकारने मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षण, शेतकरी कर्जमाफी सह इतर केलेल्या कामांचा पाढा वाचून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीवर टीका केली. करमाळा शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी देखील संजय शिंदे यांच्यावर आपल्या भाषा शैलीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख अमितभाईचा भाव मारण्यासाठी गांधीनगरला जातात. आता तुम्ही कशाला भांडा हो, जे भांडत होते ते एकत्र आले कारण त्यांना देशाने हीच लागत. आणि ती घंटापट्टी मारली की ते झंडी नगरपालिका सुद्धा आपले. आणि त्यामुळे मी एकटा ह्या महाराष्ट्रामध्ये असं होतो की वारंवार म्हणत होतो की युती झाली नाही काँग्रेसचा फायदा, युती झाली नाही तर काँग्रेसचा फायदा, युती झाली नाही तर काँग्रेसचा फायदा होईल. मी म्हणणं म्हणून ऐकलं असं मला म्हणायचं नाही, परंतु ते सगळ्यांना पटलं की आपण जर एकत्र लढलो नाही आणि काँग्रेस राष्ट्रमध्ये एकत्र लढली हा मागच्या ते एकत्र लढणं आणि आपण वेगळं लढणं हा धोका आहे. हा उद्धवजींच्या लक्षात आला, हा देवेंद्रजींच्या लक्षात आला, सगळ्यात महत्वाचं वरती अमितभाईच्या आणि मोदींच्या लक्षात आला आणि युती झाली. ही युती तुटणार नाही. मध्ये जो काही एका अर्थाने अपघात झाला तो एका अर्थाने त्या वेळेला काही घटना घडतात. 20 वर्षात असं कधी घडलं नव्हतं. आणि खरं म्हणजे एका निवडणुकीवर जर घडलं नंतर 5 वर्ष अतिशय गुन्हा गोंधळ सरकार सात तर काँग्रेसमध्ये देव पाण्यात ठेवले. आता सरकार पडतात, आता सरकार पडतात, आता सरकार पडतात, वाटत बघत होतो. शिवसेना कधी बाहेर पडत नाही, आम्ही आत घेतलं. म्हणजे त्यांना काही महाराष्ट्र नाही करायचं नव्हतं, शिवसेनेच्या ह्यांना आत यायचं. अति उशिरा उशिरा बैठक चालायची. मला पाहू सुदैव असं की मला फार लहानपणापासून खूप मोठमोठ्या विषयामध्ये सहभागी होत आहे. अति उशिरा उशिरा बैठक फटाक नाही का पाहिजे. फक्त शिवसेनेला म्हणत राहिले, बीजेपीला म्हणत राहिले, बाहेर पडले पडले की आम्ही खाती कुठली आमची हे प्रौढच तयार असतो. आणि त्यामध्ये सगळ्यांचा विरस झालेला आहे. युती झालेली आहे, युती मजबूत राहणार आहे. आणि युती झाली तर महाराष्ट्रात आणि त्यामुळे देशात काही उरत नाही. आता प्रायमरी रिपोर्ट जो आलाय एबीपीचा तो प्रायमरी असून सुद्धा 38 झाला आहे. 10 जागा काँग्रेसने अजून मोदी रणांगणात उतरायचे. 1 तारखेला त्यांची पहिली सभा वर्ध्याला आहे, 10 तारखेला त्यांची सभा बारामतीला आहे, माड्यात पण आपण सभा घेतोय. 250 सभा एकटे मोदी घेणार, दिवसाला 4 सभा 6 सभा स्पीडने धावणार. जसे जसे मोदी बाहेर पडतील तसं काय होतं असे 14 आपण पाहिलं आहे. आणि त्यामुळे 38 ची संख्या 48 मला हरकत नाही. अजूनही फॉर्म भरायचा आहे बहुतेक विरोधकांचा. विड्रॉवल खोपला आहे. शरद पवार उशात निघाले मग तुम्ही का मूर्ख बनता असा मी सल्ला, तर मला सल्ले देण्याची खूप सवय आहे. कारण त्यामुळे शरद पवार मला चिडून असं म्हणाले की तुम्ही मला सल्ला देण्याची आवश्यकता, सल्ला द्यायला काय ऐकलंय हो, तुम्ही ऐकायचं काय ऐका. आणि त्यामुळे हे बदलतं वातावरण पाहून ज्या उमेदवारांनी अजून अर्ज भरलेले नाही ते भरू नयेत. हा भरले तरी सुद्धा आर्थिक विचार केला वेळ घेऊन मागे घ्यावेत. आणि आपला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा उमेदवार रणजित सिंह इंदुराव नाईक निंबाळकर यांना विजयी करावं अशी हात जोडून प्रार्थना करून माझं